वाढदिवसाची भेट। राजेश खूप गरीब मुलगा होता। त्याची आई बागेत माळीनीचे काम करत असे। झाडांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे, नवीन फुलझाडे लावणे अशा प्रकारची सर्व कामे प्रामाणिकपणे करत असे। राजेशही कधी कधी तिच्या बरोबर बागेत जाई व तिला मदत करत असे। राजेशला एक मित्र होता, त्याचे नाव सुदेश होते। त्याची आर्थिक परिस्थिती उत्तम होती। राजेश व सुदेश जीवलग मित्र होते। शनिवारी सुदेशचा वाढदिवस होता। त्याने 8 दिवस आधीच राजेशला वाढदिवसाला येण्याचे आमंत्रण दिले। राजेशनेही होय म्हटले। शनिवार उजाडला। सुदेशच्या घरी वाढदिवसाची तयारी पूर्ण झाली होती। इकडे राजेश आईला बागकामात मदत करत होता। राजेश आईला म्हणाला, आई मी रोप लावू का? आई म्हणाली, तू ते छोटे डब्बे घेऊन त्यात माती भरून रोप लाव। राजेशने डब्ब्यात रोप लावली। तो त्यांना पाणी घालतच होता तेवढ्यात राजेशचा एक मित्र विनोद तिथे आला। तो सुदेशच्या वाढदिवसाला जात होता। विनोदने राजेशला हाक मारली, राजेश चल ना रे, येतोस ना सुदेशच्या वाढदिवसाला? तू पुढे चल, मी आलोच। असे सांगून राजेशने पटकन हातपाय धुतले। तो आईला म्हणाला, आई मी सुदेशच्या वाढदिवसाला जात आहे, त्याला भेट म्हणून काय देऊ? आई राजेशला म्हणाली, तुझ्या मित्राला काय आवडते? राजेश म्हणाला, सुदेशला फुले खूप आवडतात। अरे मग 1 महिन्यापूर्वी तू लावलेल्या फुलांचं रोपटं त्याला भेट दे। राजेशला आईची कल्पना खूप आवडली। राजेश वाढदिवसाची ती आगळी वेगळी भेट घेऊन निघाला। वाढदिवसाला सुदेशचे मम्मी पप्पा, मामा मामी, काका काकी, मावशी तसेच विनोद, राकेश, रिया व अनेक मित्र जमले होते। सुदेशने केक कापला। सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी काही भेटवस्तूही आणल्या होत्या, त्या सुदेशला दिल्या। राजेशची भेटवस्तू आगळी वेगळी होती। ते पाहून काही मुले हसू लागली। राजेशला थोडेसे वाईट वाटले, पण क्षणभरच। शेवटी राजेशने आपल्या हातातील रोपटे सुदेशला दिले व म्हणाला, हे बघ, माझी रंगीत व सुवासिक भेट तुला नक्कीच आवडेल। सुदेशचे बाबा तिथेच उभे होते। ते म्हणाले, वा राजेश, तुझी भेट तर खूपच छान आहे। यावर रोज फुलणारी फुले नेहमी आनंद देतील। या रोपट्याला आम्ही बागेत लावू। सुदेशच्या बाबांनी राजेशला शाबासकी दिली। राजेशला खूप आनंद झाला। बाबांचे बोलणे ऐकून सुदेश खुश होऊन म्हणाला, मीही अशीच रोपं लावीन, ती वाढवीन व इतरांना देईन।